बदल्यांवर देवेंद्र फडणवीसांनी टीका केलेली आहे. कोरोना काळामध्ये बदल्यांचा घाट कशाला घातला जातोय असं ते म्हणतात. बदल्यांमागे अर्थपूर्ण व्यवहार आहेत असाही आरोप फडणवीसांनी केलाय. आघाडीचा कारभार विश्लेषण करण्याची वेळ नाहीये. त्यांना बदल्यांसंदर्भात अनाकलनीय निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कोरोना काळामध्ये बदल्यांचा घाट कशाला घातला जातोय असं ते म्हणतात. राज्याच्या डीजींनी चुकीच्या बदल्या ते करणार नाहीत, आता बदल्या करण्याची गरज नव्हती असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. बदल्यांच्या संदर्भात जे काही आता चाललेलं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि त्याच्या बाबतीत जे काही ऐकायला मिळतं ते तर त्याहीपेक्षा भयानक आहे. मला आता पेपरमध्ये वाचायला मिळालं की राज्याच्या डीजींनी असं सांगितलं की मला चुकीच्या बदल्या करायला सांगितल्या तर मी त्या करणार नाही, मी गरज पडली तर सोडून देईन. अशा प्रकारची जर खरोखर अवस्था असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये खरं म्हणजे आत्ताच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये बदल्या नसत्या केल्या तरी चाललं असतं, परंतु 15% बदल्या करण्याची जी काही मुभा दिली आणि त्यातनं एक एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या चाललेल्या आहेत. शेवटी बदल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पैसा लागतो, ज्यांच्या तुम्ही बदल्या करता त्यांना त्याचा भत्ता द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे अनाठाई खर्च हा चाललेला आहे. आणि या संदर्भात विशेषतः जे काही त्या अर्थपूर्ण बोलण्या त्या संदर्भात काही चालल्या आहेत असे ज्या काही न्यूज येत आहेत या मात्र अत्यंत गंभीर आहेत.